नमस्कार, आकाश नृत्य मराठी माध्यमात निषाद लांजर आपला सर्वांचे स्वागत करीत आहे. लाखांदूर येथे संत रविदास पुतळ्याजवळ सभागृहाचे भूमिपूजन. आमदार नाना पटोले यांच्या विकास निधीतून 10 लाख रुपये मंजूर. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा साकोलीचे लोकप्रिय आमदार नानाभाऊ पटोले यांनी आपला विकासरथ पुढे नेत विविध भागात विकासाची कामे करण्याचा सपाटा सुरू ठेवला असून लाखांदूर येथील प्रभाग क्रमांक 7 मधील संत रविदास महाराजांच्या पुतळ्यासमोर 10 लाख रुपये खर्चाच्या नवीन सभागृह बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या स्थानिक विकास निधीतून सदर सभागृहाचे बांधकाम करण्यात येणार असून त्यासाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नगरपंचायत लाखांदूर येथील प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांनी संत रविदास महाराज यांच्या पुतळ्यासमोर सभागृहाची मागणी करण्यात आली होती. नुकतेच या सभागृह बांधकामाचे भूमिपूजन नगरपंचायत लाखांदूर येथील विरोधी गटनेते बबलू नागमोती यांच्या हस्ते साकोली विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत शहारे, गोपाल पारदे, जितेंद्र सुखदेवे, सुभाष खिलवाले, प्रशांत कडबरिये, नगरसेवक गोलू सुखदेवे तसेच काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक प्रभागातील नागरिक, महिला पुरुष यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.